तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ असणाऱ्या या निजामपूर गावाचा आणि आजच्या दिवसामध्ये लाख मोलाची स्पर्धा कोण जिंकणार, संध्याकाळच्या 17 पर्यंत कोणता संघ लखपती होणार हे कळण्याचा दोन्ही टीमला विनंती आहे. मॅच सुरू होण्याच्या अगोदर आपला एक प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्समध्ये असणं गरजेचं आहे. बॉलिंग करणारी टीम आपला एक प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्समध्ये मॅच सुरू होण्याच्या अगोदर त्वरित पाठवायचा आहे. पोळेकर आर्या एंटरप्राइजेसचे मंगेशजी पोळेकर यांच्याकडून प्रत्येक हॅट्रिकसाठी 500 रुपयाचा पुरस्कार असणार आहे. ओके, जी पारितोषिके द्यायची आहेत आमचे एक प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडे तुम्हाला द्यायची आहेत, याची नोंद घ्यायची आहे. सनी एक प्रतिनिधी आलेला नाही आहे. बॉलर कोण आहे? सागर शेठ स्वतः आमच्याकडे आलेले आहेत. हॅलो, गोलंदाजीसाठी राजा येत आहेत. पहिलं षटक वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन एक मानाची एक प्रतिष्ठेची स्पर्धा 26व्या पर्वात पोचली आहे. स्पर्धा A1ची आणि A1ची स्पर्धेमध्ये संदीप जाधव साहेब आणि दुसऱ्या बाजूला सागर शेठ खानविलकर यांच्यात पहिली मॅच या ठिकाणी रंगताना पाहायला मिळत आहेत. स्थानिक खेळाडूंना जास्तीत जास्त संधी देण्याचा प्रयत्न खानविलकर साहेबांनी केला आहे आणि दुसऱ्या बाजूला व्यावसायिक खेळाडूंचा संघ देखील पाहायला मिळतो आहे. ज्या खेळाडूच्या नावाचा डंका मुंबईपासून दुबईपर्यंत आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्राईकवर फलंदाजीसाठी टेनिस क्रिकेट विश्वाचा बाहुबली सुमित ढेकळे फलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. परंतु गोलंदाज राजाही काही कमी नाही आहेत, ते देखील A1ची स्पर्धा खेळण्यासाठी आलेत. ओहो, पहिला बॉल टप्पा पडतोय, थोडासा स्विंग यष्टी रक्षकाच्या दिशेने जातोय. निर्धाव चेंडूची सांगत अवतारा पाहायला मिळते आणि सुरुवात जर पाहिली अमित गोलतकर सर आणि पंकज आमरे सर या ठिकाणी पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्रातील 2 मातब्बर पंच देखील आहेत आणि खेळाडू देखील तेवढ्याच ताकदीचे या ठिकाणी दाखल झालेत आज माणगाव तालुक्यातील निजामपूरला. सुमित ढेकळे बी गेट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी त्यांच्या बॅटमधून झालाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रयत्न करतायत बॉल अडवण्याचा आणि जोपर्यंत बॉल अडवला तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या रवी लिंगाला आणि सुमित ढेकळे यांनी. विशेष म्हणजे या दोन्ही खेळाडूंनी मानाच्या सुप्रिमो चषकामध्ये बेस्ट बॅट्समनचा पुरस्कार देखील मिळवलेला आहे. सुमित ढेकळे रवी लिंगाला भारताच्या बाहेर जाऊन देखील चांगल्या दर्जाचं क्रिकेट यांनी खेळलेलं आहे. परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर रुद्रांश इलेवन देखील काही कमी नाही आहे. आज या ठिकाणी ताकदवर होऊन ते देखील आलेले आहेत. लक्ष एकच आहे, A1ची ट्रॉफी जिंकायची आहे, A1मध्ये A1 कामगिरी करायची आहे. आज दिवसभरात दर्जेदार क्रिकेट निजामपूरवासियांना पाहायला मिळेल. विशेष म्हणजे हे मैदान किती सुंदर आहे पहा. मैदानात आल्यानंतर कोणीही या मैदानाच्या प्रेमात पडेल एवढं सुंदर मैदान या ठिकाणी निजामपूरवासियांसाठी उपलब्ध आहे. आणि या A1चं हे मैदान आणि A1ची स्पर्धा सर्वांच्याच मनात घर करून राहते. पुन्हा एकदा राजा बिगिट लोअर फुल टॉस या बॉलला भिरकावून देण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. बॉल जाईल सीमा. दिवसापूर्वी जर पाहिलं तर कलकत्त्याची स्पर्धा देखील दुर्गापूरची गाजवली होती सुमित ढेकळे यांनी. सुमित ढेकळे बाहुबलीच्या बॅट मधून पुन्हा एकदा हवाई हल्ला. बॉल हॅट्रिक किंवा विकेट हॅट्रिक कोणतीही हॅट्रिक जर झाली तर 500 रुपयाचा पुरस्कार असणार आणि पहिल्याच षटकात सुमित यांना ती संधी चालून आली आहे. धावसंख्या या ठिकाणी 11 काटेवाडी यांचा आगमन आहे म्हटल्याचे A1 क्रिकेट क्लबच्या वतीने त्यांचा हार्दिक स्वागत सुस्वागतम वेलकम खुशामध्ये चेक. पार षटका एंटरप्राइजेसचे 500 रुपयाचं पहिल्याच ओव्हरमध्ये पारितोषिक सुमित ढेकळे यांनी मिळवलंय. का या खेळाडूच्या नावाची चर्चा भारतभर असते दाखवून देत आहेत. परंतु कमबॅक करावं लागेल राजा यांना. क्रिकेटचा खेळ आहे, दोघांनाही समसमान संधी असते. सनी त्या ठिकाणी जात आहेत, मार्गदर्शन करतायत आणि कळवत आहेत की आपल्याला कमबॅक करायचं आहे. हे क्रिकेट आहे.
आणखीन एक बिग हिट या वेळेला कव्हरचं क्षेत्र निवडलं. सुमित त्यांच्या बॅट मधून येतोय चौका. संघाची धावसंख्या 24, अध्यक्ष 11. या ठिकाणी संदीप जाधव साहेबांचा संघ, दुसऱ्या बाजूला सागर शेठ खानविलकर यांचा संघ आपल्या पाहायला मिळतो, रुद्रांश 11. आणि पहिल्या षटकात धावसंख्या तर बनलेली आहे, परंतु कमबॅक करावं लागेल आणि ते कमबॅक कसं राहील आपल्याला पाहायचं आहे. तर जबत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी पहिलं षटक संपलेलं आहे आणि आता हाच विचार विनिमय सनी आणि सनीचा संघ सर्व संघ करतोय की कशा प्रकारे आता इकडे कमबॅक केलं पाहिजे. अध्यक्ष 11 आणि दुसऱ्या बाजूला रुद्रांश 11 यांच्यातील मॅच. गेली 26 वर्ष क्रिकेटचे चाहते, व्यावसायिक खेळाडू, ग्रामीण खेळाडू या सर्वांना मात्र भुरळ घालते ही स्पर्धा आणि या सर्वांना मात्र निजामपूरला घेऊन देखील येते. वरवटण्याचे आसिफभाई देखील वर्जून उपस्थित राहत आहेत. यहाँ पे वरवटना के आसिफ भाई हर साल यहाँ पे आके हमको ताउन करते हैं, उनका भी आगमन है. एवन क्रिकेट क्लब निजामपुर की जानिब से उनके हक में खैर मकदम, खुशिया मदीद, वेलकम, सुस्वागतम. प्रशांत येतात गोलंदाजी साठी. स्ट्राइक वर जर पाहिलं तर रवी लिंगाला, मिस्टर 360, मैदानाच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये फटका मारण्याची क्षमता ज्या खेळाडूची आहे असा एक जबरदस्त खेळाडू, मुंबईच्या विलेपार्ले नगरीचा, नाव रवी लिंगाला. पहिलाच बॉल, फटका तर फसलाय, शेंडू आहे हवेत, प्रशांत गोलंदाज आणि पहिल्याच बॉल वर प्रशांतने घेतली विकेट. रवी बाद घेत आहेत. फलंदाज चांगल्या तुडीचे आहेत, परंतु गोलंदाज तरी कुठे कमी आहेत. जरी पहिल्या ओव्हर मध्ये धावा झाल्या असतील, इकडे रुद्रांश 11 म्हणजे सागर शेठ खानविलकर यांचा संघ देखील कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. आता A1 ची स्पर्धा आहे म्हटल्यावर सर्वांना A1 क्वालिटीची कामगिरी करावी लागेल आणि स्वतः अध्यक्ष साहेब सगळ्या या स्पर्धेमध्ये स्वतः लक्ष देऊन आहेत. त्यांचा संपूर्ण मित्र परिवार म्हणा किंवा A1 चे आयोजन कमिटी, आपली स्पर्धा 25 वर्ष A1 होते, याही वर्ष A1 किंवा A1च्या प्लस काय असेल तर ते करण्याचा प्रयत्न त्यांचा असणार आहे. तर चेक चंदू सर, थँक्स. तर मी हा सर्वा जो क्रेडिट आहे तो या प्रेक्षकांना देतो, कारण असे प्रेक्षक आहेत चंदू सर की प्रत्येक वर्षाच्या अगोदरच 2-3 महिना अगोदर आपल्या टुर्नामेंट कधी आहेत हा आपला जो शब्द आहे ह्याच्यामध्ये सर्व काही गाडलेला आहे आणि त्याचाच हा प्रतीक म्हणून आम्ही या ठिकाणी टुर्नामेंट साजरे करत असतो. चांगलं करत नाही, आम्ही चांगलं करण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद चंदू सर. क्या बात आहे, चांगलं करण्याचा प्रयत्न केला जातो आणि म्हणूनच 26 वर्ष एखादी स्पर्धा सुरू होणं आणि 26 वर्ष चालू राहणं सोपी गोष्ट नाही आहे. आणि A1ची ही स्पर्धा 26व्या वर्षात पदार्पण करते. रायगडमध्ये देखील खूप चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं, प्रत्येक तालुक्यात ते चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. अलीकडे श्रीवर्धन मसळा परिसरात देखील चांगलं क्रिकेट पाहतो, पर्लोतपूरला चांगलं क्रिकेट आपण पाहतो, महाडला चांगलं क्रिकेट पाहतो. यावेळेला अख्खू टप्प्याचा बॉल त्याच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न, फटका पुन्हा फसलाय, परंतु क्षेत्ररक्षक थोडेसे दूर होते आणि तिकडे पोहोचतायत तोपर्यंत 2 धावा मंदार गुरव आणि सुमित ढेकळे यांच्याकडून घेतल्या गेल्या. काळा चौकीचा सिक्सर किंग हे देखील मंदार गुरव यांना म्हटलं जातं, परंतु माणगावचा वेगवान गोलंदाज आहेत प्रशांत, ते देखील काही कमी नाही आहेत. 26 धावा धावफलकावर, अतिशय सुंदर आणि मैदानावर हिरवळ देखील आपल्याला पाहायला मिळते. माझ्या मते ही हिरवळ आणण्यासाठी देखील मेहनत केली जाते आणि उगाच एखाद्या स्पर्धेचं नाव होत नाही, त्यासाठी त्यांचे परिश्रम असतात आणि गेली 26 वर्ष A1वाल्यांनी ते जपलंय. यावेळेला जर पाहिलं तर धावसंख्या जर पाहिली तर आता पुढे जाताना आपल्या पाहायला मिळते ती म्हणजे 27 धावांवर. या षटकात थोडासा लगाम घालण्याचा प्रयत्न केलेला आहे तो म्हणजे प्रशांत यांनी, माणगावचेच आहेत, वेगवली गावचे खेळाडू. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता
सुमित ढेकळे लगातारचे तीन षटकार ज्यांच्या बॅटमधून आपण पाहिले तेच सुमित ढेकळे आपल्याला पाहायला मिळत आहेत. भारतात आणि भारताच्या बाहेर देखील ज्यांच्या फलंदाजीची चर्चा आपण पाहत असतो तेच बॅटिंगसाठी आणि सकाळी सकाळी निजामपूरवासियांना देखील त्यांची चर्चा करायला लावली त्यांनी, कारण लगातारचे तीन षटकार त्यांच्या बॅटमधून आजच्या दिवसातील पहिल्यांदा असा कारनामा झाला आहे जो बाहुबली सुमित ढेकळे यांनी केला आहे. समोर आहेत प्रशांत. नो बॉल या ठिकाणी घोषित केला जातोय. क्षेत्ररक्षण जर पाहिलं तर या ठिकाणी क्षेत्ररक्षण मात्र चुकीच्या पद्धतीने त्यांनी सजवलं होतं आणि त्याच्याचमुळे पंचांनी या ठिकाणी दंडित केलं, कारण स्क्वेअर लेग ची दिशा आणि त्याचबरोबर यष्टीरक्षक यांच्या मधोमध त्या ठिकाणी तीन क्षेत्ररक्षक सापडले आणि पंचांनी त्याच्याचमुळे दंडित केलं आहे. धावसंख्या पुढे जाताना आपला पाहिला मिळते ती म्हणजे 29 दुसरी ओव्हर सुरू आहे. या मैदानात काही होऊ शकतं आणि आता असेल फ्री हिट. गेल्या वर्षीची फायनल आम्हाला आठवते, कोण विसरेल ती गेल्या वर्षीची फायनल. अंधारात एक बॉल सहा की पाच रन पाहिजे होते आणि शेरू लोहार नामक पुण्याच्या खेळाडूने एक विक्रम केला होता याच मैदानामध्ये. यावेळेला आक्रमण मनगडाच्या साह्याने फ्लिक केलाय आणि बॉलला मात्र पाठवलं सीमारेषेच्या पार. षटकार सहा. एवन क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने आपलं सरसे स्वागत, सुस्वागतम, वेलकम खुशियामध्ये. एवन मोरे, संतोष मोरे. यावेळी लफ्टमच्या बाहेरचा बॉल, बॅटची कडा. प्रशांत यांनी मात्र आणखीन एक मोहरा टिपताना पाहायला मिळत आहेत. मंदारने षटकार खेळला परंतु दुसऱ्याच बॉलवर त्यांना बाद केलंय. होत आहेत मंदार गुरव आणि त्यांची जागा घेण्यासाठी आणखीन एक सिक्सर किंग मैदानात येत आहेत. नाव आहे किशन देवेंद्र, विले पार्ले जोहू, नेहरू नगर. तर पव्या कशा प्रकारची कामगिरी केली जाते. कमबॅक केलंय प्रशांतने, कारण प्रशांतने आणि दोन विकेट या षटकामध्ये घेतल्या. कौतुक करावं लागेल त्यांचंही. पहिल्या षटकात एक मोठी धावसंख्या उभारली गेली होती परंतु त्याला थोडासा लगाम घातलाय. या मैदानात जर पाहिलं तर चार षटकांमध्ये 50-60-70 धावसंख्येचा देखील पाठलाग होऊ शकतो असं हे मैदान आहे. पाहूया पहिलीच मॅच आजच्या दिवसभरातील. या ठिकाणी आपण पाहतोय तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. फक्त निजामपूरच नाही तर आजूबाजूच्या गावातून, पाड्यातून, खेड्यातून, शहरातून, अगदी कोणी माणगाववरून, कोणी विळा भगड परिसरातून, तर कोणी इंदापूर कोलाड परिसरातून देखील इकडे आले असतील मॅच पाहण्यासाठी, कारण हा संपूर्ण परिसर क्रिकेटप्रेमी आहे तिकडे देखील मोठ्या प्रमाणावर. यावेळी लफ्टमच्या बाहेरचा बॉल, बॅटची घेतलेली कडा, धावबाची संधी आणि बाद होताना पाहायला मिळतात. वा जबरदस्त क्षेत्ररक्षण, विकेटचं पतन. केली आहे. अजूनही दोन षटकांचा खेळ मात्र अजून बाकी असणार आहे. मयूर येत आहेत या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी. मयूर येत आहेत, मुंबई चेंबूरचे खेळाडू आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी मयूर या ठिकाणी करतील. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सुमित ढेकळे आणि अक्षय कासार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. आज एवनची स्पर्धा जिंकायची, लाखाचं पारितोषिक जिंकायचं या इराद्याने मात्र भले भले व्यावसायिक संघांनी देखील गाठलेला आहे निजामपूर. माणगाव तालुक्यातील पूर्व विभागामध्ये
अगदी समोर जर पाहिलं तर उंचच उंच डोंगर रंगा सह्याद्री आपल्याला पाहायला मिळतोय. इथूनच थोडंसं दूरवर गेलं तर रायगड देखील आपल्याला पाहायला मिळतो आणि 20 ते 25 किलोमीटरच्या अंतरावर रायगड देखील आपल्याला पाहायला मिळतो आणि रायगडला जाण्यासाठी एक रस्ता इकडनं देखील आपल्याला आहे. आणि एका बाजूला जर पाहिलं तर थोडंसं पुढे गेलं तर तामाणी घाटमार्गे पुण्याला देखील आपण जाऊ शकता. असा हा संपूर्ण परिसर, क्रिकेटमय वातावरण आज पुन्हा एकदा निजामपुरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. एवनचं हे एवन आयोजन. मयूर अकूट टप्प्याचा बॉल होता, त्याला पाठवला फाईन लेगच्या दिशेने. सुमित यांच्या बॅटमधून येतोय चौकार. एवन क्रिकेट क्लबच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम खुशामध्ये. त्यांना विनंती आहे की स्टेज पाशी यायचं आहे. दिनेश चेक सुमित यावेळेला देखी. ओ हो, काय कॅच पकडली आहे फॉलो थ्रू मध्ये. सुमितचा फटका अतिशय वेगात होता परंतु मयूरने पहिल्या प्रयत्नात जरी निसटला असेल हातातून तरी दुसऱ्या प्रयत्नात तो पकडला. यांनी अक्षय घरात येत आहेत फलंदाजी करण्यासाठी. पालघर जिल्ह्यातील असणारा हा जबरदस्त अष्टपैलू खेळाडू अक्षय घरात पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. एका बाजूला अक्षय कासार, एका बाजूला अक्षय घरात, दोन अक्षय मैदानाच्या आतमध्ये. त्यांना रोखण्यासाठी मयूर आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते. तिसरी ओव्हर मात्र या ठिकाणी मयूर यांची सुरू आहे. सुरुवात खराब झाली होती परंतु त्यानंतर काय कॅच घेतली मयूर यांनी ती म्हणजे सुमित ढेकळे यांची. आजचा दिवस निजामपूरचा, आजचा दिवस क्रिकेटचा, आजचा दिवस एवनचा. यावेळेला जर पाहिलं तर भन्नाट वेगात चेंडू परंतु अचूकतेवर नव्हता. व्हाईट बॉल घोषित करतायत पंच अमित गोलतकर सर. धावसंख्या एकने पुढे जाईल. बॉलिंग ॲक्शन थोडीशी वेगळी आहे आणि त्याचा ॲडव्हान्टेज देखील त्यांना मिळतोय. धावसंख्या 40 वर पोहोचली आहे तिसरी ओव्हर सुरू असताना. एका बाजूला अध्यक्ष 11 संदीप जाधव साहेबांचा संघ, दुसऱ्या बाजूला रुद्रांश 11 संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तो म्हणजे सागर शेठ खानविलकर यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ मालकांचं म्हणजे एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये जे संघ मैदानात उतरवतात त्या संघ मालकांचं देखील कौतुक असणार आहे. कारण एवनची स्पर्धा आमच्या टीमने खेळावी असं प्रत्येक संघ मालकाला देखील वाटत असतं. आणि 26 पर्व सुरू असणारी स्पर्धा आहे, रायगडातील जुन्या स्पर्धांपैकी एक म्हणून देखील या स्पर्धेचं नाव आवर्जून घेतलं जाईल. रायगडात प्रत्येक तालुक्यातील क्रिकेटला एक वेगळं महत्व आहे. यावेळेला आसमानी टोला लगावला जातोय अक्षयच्या बॅटमधून. बॉल आर पार, आर पार, षटकार. धावसंख्या पुढे जाते ती म्हणजे 46. अक्षय यांच्या बॅटमधून फटका येताना पाहिला मी, याला मोठा फटका आलाय. जबेत आपण मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी आपण पाहू शकता. धावसंख्या 47 होताना पाहिल्या मिळते. 4 विकेट माघारी परतलेल्या आहेत. रुद्रांश 11 देखील फाईट करतो आणि दुसऱ्या बाजूला अध्यक्ष 11 देखील चांगली कामगिरी करत आहेत. अक्षय कासार यावेळेला मिड विकेटच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहिला मिळतोय. क्षेत्रक्षक येत आहेत. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव देखील पूर्ण झालीये.
अक्षय कासार आणि अक्षय घरत, दोन अक्षय मैदानाच्या आतमध्ये आहेत, तर अशक्य असं काही नाहीये. अक्षय बॅटिंग करत आहेत म्हटल्यावर, परंतु मयूर यांनी देखील काही चेंडू अप्रतिम टाकले, प्रभावित केले आहेत. धावसंख्या जर पाहिली तर 49 धावा धावफलकावर. कोकणातील एक महत्त्वाचा तालुका म्हणून देखील माणगाव ओळखला जातो, कारण गोवा हायवेवर महत्त्वाचं स्थानक म्हणून देखील माणगाव आहे. आणि माणगावच्या पूर्वेला जर आलं तर तुम्हाला निजामपूर लागतं, अगदी जुन्या काळातील एक मोठी बाजारपेठ, आणि आजही एक या परिसरातील सर्वांसाठीची मोठी बाजारपेठ म्हणजे तुम्हाला निजामपूरलाच यावं लागतं. समोर सह्याद्री उभा आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एक्स्ट्रा पॉवरवाला फटका अक्षय कासारच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय. हाही चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, 4. तीन षटकांचा खेळ संपलाय पहिल्या, आणि 53 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. अक्षय घरत अक्षय कासार जोडी मैदानाच्या आतमध्ये, आणि गोलंदाजीसाठी कुणाल खोपोलीचे कुणाल या ठिकाणी दाखल झालेत. पाहूया कुणाल कशा प्रकारची कामगिरी करत आहेत. खालापूर तालुक्यातून दाखल झालेत माणगाव तालुक्यामध्ये. रायगडच्या प्रत्येक तालुक्याचं देखील एक वेगळं महत्त्व आहे. प्रत्येक तालुक्यात चांगल्या दर्जाचं क्रिकेट देखील आपण पाहतो. मग कर्जत असेल, खालापूर असेल, पनवेल असेल, उरण असेल, मग पेण असेल, सुधागड असेल, अलिबाग असेल, त्याचबरोबर तळा असेल, रोह असेल, मुरुड असेल, श्रीवर्धन असेल, म्हसळा असेल, माणगाव असेल, पोलादपूर असेल, महाड असेल, प्रत्येक तालुक्याचं एक वेगळ्या दर्जाचं क्रिकेट पाहायला मिळतं. सुधागडसुद्धा हां झाले ना सर्व. त्यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला. एक धाव घेतली गेली, दुसरा धावेचा प्रयत्न, आणि माघारी परतावं लागतंय. अक्षय यांना आली आहे विकेट या रनआउटच्या स्वरूपामध्ये. खेळाडू बाद. लाला ज्याने म्हणजे रायगडामध्ये अगदी श्रीवर्धन म्हणा, म्हसळा म्हणा, या परिसरामध्ये येऊन धुमाकूळ घातला, आणि गेली कित्येक वर्ष महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमधील टॉप लेफ्ट हँडर बॅट्समनपैकी एक साजिद खान डोंगरी म्हणजेच लाला. लाला बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला अक्षय कासार आहेत, परंतु खोपोलीचे खेळाडू देखील काही कमी नाही आहेत. कुणाल गोलंदाजी करतायत, धावसंख्येला थोडंसं सीमित ठेवायचा हा प्रयत्न त्यांचा आहे. अक्षय कासार स्ट्राईकवर फलंदाजीसाठी, परंतु कुणाल त्यांना रोखण्यासाठी. 54 धावा धाव फलकावर आहेत. ओहो टप्पा पडतोय, बॉल थोडासा फिरतोय. बाईच्या स्वरूपातील धाव, कुणालचं कौतुक करावं लागेल. यावेळेला चेंडू थोडासा पुढे टाकला होता, थोडीशी उंची दिली होती, टप्पा पडल्यावर थोडासा वळवला, थोडासा फिरवला, परंतु बॅट्समनप्रमाणे किपरला देखील बीट करून गेले आणि चेंडू पाठी जातोय. सनी गुलगुले यांचा सर्व फ्रेंड सर्कल आहे विशेष म्हणजे हा, आणि सागर शेट यांच्या विनंतीला मान देऊन त्यांच्या संघामध्ये सनीचे सर्व फ्रेंड्स या ठिकाणी खेळताना पाहायला मिळत आहेत. सनी देखील खूप प्रभावित करतात माणगाव तालुक्यामध्ये. जसं आपण शुभमला पाहतो किंवा खूप सारी नावं आहेत माणगाव तालुक्यामध्ये जे खूप प्रभावित करतात, त्यातील एक म्हणजे सनी. 55 धावा धावफलकावर कुणाल गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहेत. A1 स्पर्धा आपण पाहतोय निजामपूरला. वेगवान चेंडू, हो हो डायरेक्ट हिट केला परंतु चुकीच्या एंडला गेला, आणि एक धाव मात्र त्या ठिकाणी घेतली जाते. कुणाल खूप प्रभावित करतात, बॅटच्या स्वरूपातील आलेले रन पाहायला मिळते, आणि धावसंख्या 1 पुढे जाते म्हणजे 56 धावांवर. शेवटच्या षटकात धावसंख्येला थोडासा लगाम घालण्याचा प्रयत्न गोलंदाज कुणाल यांनी केला आहे. आपल्या फिरकी गोलंदाज म्हणजे टप्पा पडल्यानंतर फायदा घेत आहेत. खेळपट्टीचा मातीची खेळपट्टी आहे, बॉल वळण घेतोय, बॉल फिरक घेतोय, आणि त्याचाही फायदा या ठिकाणी घेताना पाहायला मिळत आहे. अध्यक्ष रहमत भाई यांची धावपळ आम्ही पाहतोय. खूप कमी वेळा पाहायला मिळतं की स्वतः आयोजक एवढी मेहनत घेत आहेत, आणि स्वतः रहमत भाईच नाही आहे, प्रत्येक जण A1 आपली स्पर्धा A1 व्हावी यासाठीची मेहनत घेत आहेत, त्यामुळे प्रत्येकाचं कौतुक. A1 प्रत्येक हिरा A1 आहे.
हो हो पुन्हा एकदा कुणाल बॉल फिरतोय बॉल वळतोय गरकन वळण घेत कीपरच्या हातामध्ये जातोय कुणालने खूप प्रभावित केलं आली विकेट धन्यवाद डीजे जाऊयात आपण मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी आकाश येतात फलंदाजी करण्यासाठी टी डब्ल्यू जी साठी देखील क्रिकेट खेळतात आज पाहूयात कशा प्रकारची कामगिरी करतायत समोर जर पाहिलं तर साजिद खान म्हणजेच लाला परंतु गोलंदाज कुणालने किती प्रभावित केलं आहे ज्या पद्धतीची गोलंदाजी करतायत बॉलला वळवतायत बॉलला फिरवतायत आणि प्रभावित देखील करतायत कुणाल यावेळेला मात्र वेगवान चेंडू टाकला आणि हा चेंडू साजिद खान यांच्या बॅटमधून आलेला हा फटका जरूर आहे अडवण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी मयूरने केला तो निष्फळ ठरतोय बॉल सीमारेषच्या पलीकडे चार 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 चौका जी दुचाकी आहे ती देखील लक्ष वेधून घेते स्पोर्ट्स सायकल आसी परदेसी यांच्या माध्यमातून ती दिली जाते विशेष म्हणजे ही स्पर्धा पाहण्यासाठी कुवेतवरून देखील खूप सारे बांधव आमचे या ठिकाणी आलेले आहेत मुर्तुजा परदेसी नो बॉल नो बॉल कळवला जातोय आणि यानंतर असेल फ्री हिट पहिला डाव सुरू आहे चार षटकांची लढत आपल्याला पाहायला मिळते 61 धावा धावफलकावर दिलगिरी व्यक्त करेल कदाचित मला शेवटचे दोन दिवस सांगितले होते समीर यांनी परंतु काल येऊ शकलो नाही परंतु आज एक दिवसापुरता का होईना मला एवनचं आयोजनाचं घटक होण्याची संधी मला रहमतबाईंनी आणि समीरबाईंनी किंवा संपूर्ण एवनने दिली त्याबद्दल मी एवन परिवाराचा आभारी असेल पुन्हा एकदा कुणाल थोडासा वेगात चेंडू करण्याचा प्रयत्न राहिला होता या अगोदरच्या चेंडूवर यावेळेला पंच आपले हात फैलावत आहेत व्हाईट बॉल कळवत आहेत फ्री हिट जारी राहील आणि एका धावेने जर पाहिलं तर धावसंख्या पुन्हा पुढे जाते 62 धावा धाव फलक्यावर चार षटकांची लढत आहे साजिद खान लाला अतिशय सुंदर क्रीडांगण आपण पाहतोय वेगात चेंडू आला आणि त्याला पाठवलं देखील कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत तिकडे एक धाव तर घेतली गेली दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय चेंडूची फेकी सनीच्या दिशेने तोपर्यंत दोन धावा पूर्ण केल्या गेल्या धावसंख्या पुढे गेली आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 64 धावांवर क्रिकेट रसिक हो आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत असेल या निजामपूर नगरीमध्ये माणगाव तालुक्याच्या पूर्व विभागामधील असणारं एक महत्त्वाचं गाव गावाचं नाव निजामपूर यावेळेला पुन्हा बिगिट करण्याचा प्रयत्न साजिद यांच्या बॅटमधून आलेला फटका मयूर यांच्या हातात जातोय आणि माघारी परतावं लागेल साजिद खान यांना विकेट आली आहे या डावाच्या अगदी शेवटी आणि धावसंख्या जर पाहिली तर 64 झाली आहे 65 धावांचं लक्ष मात्र या ठिकाणी रुद्रांश इलेव्हन म्हणजेच सागर शेठ खाणविलकर
कितने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम खुशामदीद। अरे यहाँ पे हमारे मंसूर भाई उर्फ मुन्न और उनके साथ में आए समी हजरी नागुटना से यहाँ पे तशरीफ लाए हैं। मैं वॉलंटियर को वॉलंटियर से रिक्वेस्ट करूँगा कि उनको बैठने की जगह दिखाए। यहाँ पे आए हुए मंसूर भाई उर्फ मन्नू, इनके साथ में आए हुए तमाम शाकिंग का एवन क्रिकेट क्लब निजामपुर की जानिब से खैर मकदम, खुशामदीद, वेलकम, सुस्वागतम। ये हमारी खुश नसीबी है दोस्तों के इस टूर्नामेंट में हमारे बुजुर्ग और उलमा इकराम, हाफिज अकराम तमाम यहाँ आके हाजिरी देते हैं, हम लोगों का हौसला बढ़ाते हैं। हम उनके काबिल नहीं है और हमें अच्छा नहीं लगता है, फिर भी वो यहाँ आके जिस तरह से हमें सपोर्ट करते हैं या हमारे पीछे खड़े रहते हैं, हम दिल की अमीन तरीन गहराई के साथ उनके हक में खुशामदीद कहते हैं, वेलकम, सुस्वागतम। आप जिस तरह से यहाँ पे आते हैं और हमें सपोर्ट करते हैं, आप तमीम हजरात के वजह से यहाँ पे अच्छी टूर्नामेंट बनाने का हमें अल्लाह ताला एक मौका देता है, इसलिए आप जमे हाजरीन का शुक्रिया अदा करता हूँ और आपके हक में खुशामदीद कहता हूँ। निजामपुर परिसरातून, निजामपुर पंचकोटीतून आलेला प्रत्येक एक एक नागरिक, या प्रत्येक एक एक नागरिकांचं A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद। जे कोण मान्यवर ज्या ठिकाणी राहिलेले आहेत आम्हाला दिसत सुद्धा नाही, परंतु त्यांचे नाव घेणे शक्य होत नाही, कारण क्राउड एवढा असतो की त्यामध्ये आम्हाला ओळखता सुद्धा येत नाही किंवा आम्ही तिथपर्यंत पोहोचत नाही म्हणून आम्हाला आपण दिसत नाही। पण जो जो ज्या ठिकाणी आहे त्या सर्वांचं A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद। लाइबा 11 विरुद्ध A1 निजामपूर अशी मॅच असणार आहे। आसिफ दावनाक जे आसिफभाई वरवटणेचे आसिफभाई यांच्या संघ आहे, लाइबा 11 वरवटणे आणि विरुद्ध A1 निजामपूर। चला दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी यायचे। सनी आणि सनीच्या जोडीला राजा, पाहूया कशा प्रकारची कामगिरी इकडे केली जाईल। येस सर, एक इनिंग खेळलेला आहे ना। लाय बाय 11 आसिफ धावनाक, वरवटणे वर्सेस A1 निजामपुर बी। इनके माबाइन यहाँ पे मैच होगा तो मैं टॉस के लिए दावत सुकन देता हूँ। नागुटना के मंसूर भाई उर्फ मन्नू, इनको दावत सुकन देता हूँ कि वो आए और अपने मुबारक हाथों से यहाँ पे टॉस करे। सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल झाली आहे, सनी आणि राजा। सनी गुलगुले या परिसरामध्ये काही नवीन नाही आहेत, त्यांनी आपल्या खेळाच्या जोरावर जर पाहिलं तर आपल्या नावाची चर्चा, आपल्या गावाच्या नावाची चर्चा करायला लावली आहे तमाम माणगावकरांना आणि या दक्षिण रायगड विभागामध्ये देखील। सनी गुलगुले बॅटिंगसाठी तर गोलंदाजीसाठी नवी मुंबईचा वेगवान गोलंदाज गंगाधर इंगोले। पहिला बॉल भन्नाट वेग, टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेत यष्टीरक्षक रवी यांच्या हातामध्ये जातो चेंडू, निर्धाव चेंडूने सुरुवात होते। विजयासाठी धावांचं लक्ष जर पाहिलं तर या ठिकाणी आहे 65, सागर शेट खानविलकर एका बाजूला आहेत, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर संदीप जाधव साहेब यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। दोन्ही संघ मालकांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा। दुसऱ्या डावाला झाली आहे सुरुवात, गंगाधर आलेत, वेगवान गंगाधर, परंतु धडाकेबाज सनी।
यावेळेला टपा पडल्यानंतर जर पाहिलं तर बॉल स्विंग आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूचे सांगता होताना पाहिलं मी ते गंगाधर आणि एका बाजूला जर पाहिलं तर सनी गुलगुले. आज दाखवावं लागेल व्यावसायिक दर्जाच्या स्पर्धेमध्ये देखील सनी नावाची चर्चा डंका आपल्याला ऐकायला मिळतो आणि आज तो दाखवावा लागेल सनी यांना. कमी गतीचा चेंडू या ठिकाणी स्लोअर वन फटका तर फसलाय. किशन देवेंद्र येत आहे तिकडे पकडली जाते कॅच आली आहे विकेट. यहाँ पे टॉस हुआ, टॉस किसके हक में गया? A1B के हक में गया है. जजाक अल्लाह मंसूर भाई, अल्लाह आपको जजाई खैर दे. हमारी दावत को लब्बैक कह के यहाँ पे आए और टॉस उड़ाया, इसलिए आपका बहुत बहुत शुक्रगुजार है. A1 टॉस जिंकली आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. अमोल येतात नवीन बॅटर, पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. पुन्हा एकदा गंगाधर इंगोले गोलंदाजीसाठी. वेगवान चेंडू त्यावरही देखील फटका फसताना पाहिला मिळतोय. गंगाधर स्वतः घेत आहेत कॅच, आणखीन एक विकेट. आणि ज्या ज्या वेळेला लगातार 3 विकेटचा विषय येतो त्या त्या वेळेला आपल्याला आठवतात भारतीय संघाचे चेतन शर्मा. आपल्याला आठव त्यांनी विश्वचषकात घेतलेली हॅट्रिक आपल्याला आठवते. हरभजन सिंग यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये घेतलेली हॅट्रिक आठवते. इरफान पठाण जगातील एकमेव असे खेळाडू ज्यांनी टेस्ट क्रिकेटच्या पहिल्याच ओव्हरमध्ये पाकिस्तानच्या विरुद्ध हॅट्रिक घेतली होती. अशा खूप साऱ्या हॅट्रिक आपल्याला आठवतात. तर यानंतर देखील एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. समर्थ कडू यांना देखील इन ॲक्शनमध्ये आपण पाहू. या मैदानात नेहमीच चांगला खेळ करणारे समाधान वासकर म्हणा. या वेळेला पहा संधी तर होती परंतु चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. पहिल्या षटकात थोडंसं बॅकफुटला पाठवले प्रतिस्पर्धी संघाला. पाहूया कशा प्रकारचं कमबॅक केलं जाईल. एक धाव धाव फलकावर होताना पाहिलं मी इथे. धाव संख्येला सुरुवात झाली आहे. 65 करायचा पाठलाग. राजा फलंदाजीसाठी येत आहेत गंगाधर. कमी गतीचा चेंडू होता परंतु याला पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न तिकडे केला गेला. 1 रन घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत होता परंतु थांबवलं तिकडे आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागते. 2 धावा धावफलकावर आणि पहिली ओव्हर संपते. धावसंख्या होत आहे 2 आणि ज्यावेळेला पहिली ओव्हर झाली धावसंख्या 24 झाली होती पहिल्या डावामध्ये आणि इकडे 2 झाले आहेत. परंतु क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. आणि धावसंख्या 65 पाठलाग करायचा, अजून 63 पाहिजे. DJ चेंडू पण 6 फैलावत आहेत. वाईट बॉल कळवत आहेत.
प्रयत्न करावे लागतील राजा यांना, प्रथमेश यांना। तीन धावा धावफलकावर पाहायला मिळतात। आणखीन एक वेगवान गोलंदाज ठाण्याच्या वर्तकनगर परिसरातील वर्तकनगर एक्सप्रेस रवी बुंबक। परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तरी दोन्ही फलंदाज देखील काही कमी नाही आहेत। या वेळेला फटका कवरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, फटका तर फसलाय, चेंडू हवेत, कॅच देखील सुटलीये, राजा यांची कॅच सुटली जाते। नाराज असतील गोलंदाज कारण कॅच सुटताना पाहायला मिळते। पुन्हा एकदा रवी बुंबक स्ट्राईकवर पत्र प्रथमेश येताना पाहिला मिळते। ही नामी संधी आहे, या जरी खेळाडू बरेचसे खेळाडू स्थानिक आहेत, परंतु स्थानिक खेळाडूंना ग्लोबल होण्याची संधी हीच असते। ज्यावेळेला तुम्ही मोठ्या संघाविरुद्ध कामगिरी करता, तुमच्याही नावाला वलय येतं, तुमची देखील दखल घेतली जाते, ते प्रयत्न करावे लागतील। यावेळेला बॅटची कडा, चेंडू हवेत, काही काळ जरूर होता। फ्लाय स्लिपमध्ये त्या ठिकाणी बॉल अडवला जातोय, रन मिळणार नाहीये। दबाव तर मात्र आणखी वाढत चाललाय कारण 4 ओव्हरची मॅच आहे। या स्पर्धेतील गेल्या वर्षीची फायनल मॅच आम्हाला अजूनही आठवते, अंधाराचं साम्राज्य। शेवटचा अख्ख्या दिवसभरात एकच बॉल खेळलेला शेरू लोहार मैदानात गेला आणि त्यांनी षटकार जो अंधारात मारलाय, माझ्या मते तमाम क्रिकेट रसिकांच्या लक्षात राहील। यावेळेला वेगळं काही करण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु त्यावरही यशस्वी नाही झाले। एकच धाव मिळेल, धावसंख्या 1 ने पुढे जाईल। षटकार चौकारांची गरज आहे। एका धावीने धावफलक पुढे चाललाय आणि धावसंख्या 5 वर पोहोचताना पाहायला मिळते। आठवणी आमच्या वर्षभर रेंगाळत राहतात या निजामपूरच्या स्पर्धेच्या, आणि आज अशाच काही आठवणी इकडनं आम्ही घेऊन जाऊ ज्या वर्षभरात लक्षात देखील राहतील। क्रिकेट रसिक हो, आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत असणार आहे A1 स्पर्धेत। यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, धाव घेण्याचा प्रयत्न तिकडे केला जातोय आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न यशस्वी नाही राहिला। साजिद खान तिकडे आले होते, परंतु एक धाव घेतली जाईल, धावसंख्या 1 ने पुढे जाईल। प्रचंड क्रिकेट प्रेमी आहेत। एखाद्या स्पर्धेसाठी अगदी आखाती देशातून निजामपूर गाठणं सोपी गोष्ट नाही आहे। कुवेतचे भरपूर नागरिक म्हणा, आपल्या इकडलेच परंतु कुवेतमध्ये स्थायिक असणारे भरपूर A1 चाहते ही मॅच पाहण्यासाठी कुवेतवरून आलेले आहेत। ओहो, यावेळेला बाउन्स पेश केला, याही वेळेला पाहायला मिळालं। टप्पा पडल्यानंतर बॉल स्विंग होत असताना यष्टी रक्षकांच्या दिशेने जातोय। बंदरकर या वेळेला मात्र कवरच्या दिशेने, वाह, प्रथमेच्या बॅटमधून एक चांगला फटका येताना पाहायला मिळतोय। सीमारेषेच्या दिशेने मार्गस्थ होतोय, क्षेत्ररक्षकांचे प्रयत्न निष्फळ आणि बॉल सीमारेषा पार, चौकार। रितेश देशमुखच्या वेड चित्रपटाने उभ्या महाराष्ट्राला वेड लावलं। विशेष म्हणजे याही चित्रपटामध्ये काय होतं तर क्रिकेट होतं म्हणून वेड लावलंय आणि आपल्याला सर्वांना देखील वेड लावलंय। कुणी? याच क्रिकेटच्या खेळाने, टेनिस क्रिकेटच्या खेळाने आपल्यालाही वेड लावलंय आणि हेच वेड आपल्या सर्वांना A1 स्पर्धेमध्ये निजामपूरला घेऊन आलंय। काही खेळाडूंनी तर ह्याच वेळापायी मुंबईपासून निजामपूरपर्यंत बाईकने आलेत खेळण्यासाठी। सलीम येत आहेत, कर्नाटकचे गोलंदाज, आज निजामपुरात दाखल झाले। तसेच बरेच खेळाडू महाराष्ट्राच्या बाहेरून देखील पाहायला मिळतील। पहिलाच बॉल लोअर फुल टॉस, त्याला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय, बॉल अडवण्याचा प्रयत्न आणि तिकडे यशस्वी झालाय। 2 धावा तिकडे मिळतील। धावसंख्या 65 पाठलाग करायचा आहे, धावसंख्या झाली ती 12। पल्ला मोठा गाठायचा आहे अजूनही, कारण अजूनही 53 धावांची आवश्यकता आहे आणि केवळ 11 चेंडू शिल्लक आहे। प्रयत्न करावे लागतील, अशक्य असं काहीच नसतं। आणि म्हणूनच की काय, 26 वर्षे ही स्पर्धा रहमतभाई आणि संपूर्ण A1 परिवाराच्या माध्यमातून इकडे होते आणि त्यांनाही खूप सारी संकटं आली असतील या 26 वर्षामध्ये स्पर्धा भरवत असताना, परंतु त्या सर्व संकटांवर सलीमचा हा चेंडू मनगटाच्या साह्याने फ्लिक जरूर केलाय, परंतु कर्नाटकवरून मी निजामपूरला का आलोय दाखवून देत आहे। सलीम घेत आहेत विकेट,
शेखर मुंबईकर सर आपण समर्थ कडू यांच्याशी संपर्क साधायचा आहे. समालोचन कक्षाशी जवळ यायचे. या ठिकाणी सर्वांना सूचना आहे दोन्ही कर्णधारांना की कोणीही व्हॉलंटियर आहेत तुम्हाला गरज लागली तर ताबडतोब व्हॉलंटियर घेऊन जातील. प्लीज हा आयोजकांना कळवा व्हॉलंटियर स्वयंसेवक त्या ठिकाणी बॅट घेऊन जातील. सलीम यांचा चेंडू जर पाहिलं तर यावेळेला व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या एकने पुढे जात असताना आपल्याला पाहिला मिळेल 65 पाठलाग करायचा आहे. 13 धावा धावफलकावर आहे. तिसरं षटक मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळते. सलीम यांचं नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. तांबट यावेळेला चांगला चेंडू अगदी खोलवर होता त्याला मात्र खेळण्याचा प्रयत्न झाला. काव कॉर्नरच्या दिशेने तिकडे एक धाव मिळेल. धावसंख्या एक एकने पुढे जाऊन काम चालणार नाही. मोठमोठे फटके खेळावे लागतील. संदीप जाधव साहेबांचा संघ चांगल्या पोझिशनमध्ये. परंतु सागर शेठ खानविलकर देखील नेहमीच नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन देत असतात आणि त्यामुळे A1च्या स्पर्धेमध्ये त्यांचा संघ आपण पाहतोय. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने ज्यावेळेला एकतर्फीच्या दिशेने मॅच तर झुकलेली आहे परंतु हळूहळू प्रेक्षकमय वातावरण इकडे होताना पाहायला मिळेल. प्रेक्षक मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होतील. भन्नाट वेगात परंतु इकडे यष्टीरक्षक रवीने आपलं फुटवर्क दाखवलंय. परंतु दरम्यानच्या कालावधीमध्ये व्हाईट बॉल प्लस 2 अशा 3 धावा या ठिकाणी मिळतील. 17 धावा धावफलकावर ओव्हर 3 सुरू असताना आपल्याला पाहायला मिळते. आज माणगाव तालुक्यातील निजामपूरमध्ये आपण आहोत आणि ज्या ठिकाणी एक भव्य दिव्य अशी क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. A1 आयोजन. या वेळेला फटका येतोय मोठा आणि या मोठ्या फटक्याच्या साह्याने धावा 6 या ठिकाणी मिळतील. षटकार षटकार. पहिला षटकार आलाय. एक वेगळा स्ट्रोक खेळला. रिव्हर्सचा फटका आणि असा काही पद्धतीने खेळला की 6 धावा वसूल केल्या. कमी गतीचा चेंडू प्रथमेचा पुन्हा एकदा वार. हाही बॉल सीमारेषा पार 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 पार. षटकार. हो यावेळेला रिव्हर्स साठी वळले परंतु भन्नाट वेगात मात्र या ठिकाणी अगदी ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकला. एक रन मिळेल. ठिकाणी योगेश आहेत त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी आहेत. बरेचसे मान्यवर या ठिकाणी आहेत. संतोष आहेत. मोरे साहेब आहेत. चिंत्या आहेत. नागुटणेचे आले हुए मेहमान आहे. सर्वांचं दिनेश आहेत त्या ठिकाणी. त्याचबरोबर आणखी बरेच ह्या हसन बंदरकर साहब है जो कोविड से स्पेशल यहाँ पे 8 रोज के लिए यहाँ पे स्पेशली A1 की टूर्नामेंट के लिए आए हुए हैं. तमाम हजरात का A1 क्रिकेट क्लब निजामपुर की जानिब से खैर मकदम खुशामदीद वेलकम सुस्वागतम. त्याच पद्धतीने जे नवीन या ठिकाणी संघ आलेले आहेत किंवा जे नेहमी येतात ते संघ त्या संघाचाही A1 क्रिकेट क्लबच्या वतीने हार्दिक स्वागत सुस्वागतम वेलकम खुशामदीद.
मुर्तुजा परदेशी साहेबांकडून मॅन ऑफ द सिरीजची जी आपण स्पोर्ट्स सायकल पाहतोय ती त्यांच्या वतीने देण्यात येते, त्यांचे आम्ही आभारी आहोत. आणि किट स्पॉन्सर अब्दुल बारी साहेब जळगावकर, की अब्दुल बारी जळगावकर यांच्याकडून किट स्पॉन्सर आहे, त्यांच्याही आम्ही आभारी आहोत. आणि जावेत आपण या ठिकाणी. यावेळेला अक्षय आलेत अक्षय घरात गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू पळला फिरला, फलंदाजही वळले आणि फिरले देखील, परंतु चेंडू काही अवाक्यात आला नाही. चेंडू निर्धाव जातोय. मॅच औपचारिकतेच्या दिशेने, कारण केवळ 30 धावा झालेल्या आहेत, 65 करायचा पाठलाग, म्हणजे अजूनही 5 चेंडू आणि 35 धावा. परंतु क्रिकेटमध्ये असे असंख्य चमत्कार आपण पाहिलेत, असाच एका चमत्काराची अपेक्षा रुद्रांश इलेव्हन संघाला असेल. सागर शेठ खानविलकर एका बाजूला, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर संदीप शेठ जाधव यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आजचा दिवस क्रिकेटचा, आजचा दिवस एव्हनचा, आजचा दिवस निजामपूरचा. पाहूया कोण आज लखपती होणार टीम, कारण पहिला पुरस्कार 1 लाखाचा. त्यानंतर दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आणि जशी ही मॅच संपेल लगेच मैदानात मार्गस्थ व्हायचं, कोणताही विलंब करायचा नाहीये. थोडासा खूप टप्प्याचा चेंडू, वाईट बॉल घोषित केला जातोय पंच अमित गोलतकर सर यांच्याकडून. धावसंख्या 1 ने पुढे जाते, 31 जाते ही धावसंख्या. पहिल्याच मॅचमध्ये जर पाहिलं तर चांगली कामगिरी राहिली पूर्वार्धात सुमित डेकडे, उत्तरार्धात जर पाहिलं तर गोलंदाजांनी प्रभावित केलं. अक्षय यावेळेला पुन्हा रिवर्स खेळण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये खेळलाय प्रथमेश मात्र आपली छाप सोडतायत. बघता बघता हाई चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, 4-4-4 चौकार. प्रथमेश प्रभावित करतायत, मॅचचा रिझल्ट काही लागू दे आपली छाप सोडण्याचा प्रयत्न करतायत. कधी रिव्हर्स कधी सरळ बॅटने, असे दोन्ही पद्धतीने फटकेबाजी करण्याचा प्रयत्न प्रथमेश करतायत आणि एव्हनच्या स्पर्धेमध्ये आपली छाप सोडतायत फलंदाज प्रथमेश. समोर आहेत अक्षय. पुन्हा एकदा रिव्हर्सचा प्रयत्न या ठिकाणी केला, ओहो, आणि आणखीन एक चेंडू जो मात्र सीमारेषेच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. सीमारेषा पार 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 चौकार. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, अगदी खोलवर होता आणि हाई चेंडू सीमारेषेच्या दिशेने निघाला. एक धाव घेतली प्रथमेशने, खूप प्रभावित केलं. 27 धावांची खेळी आतापर्यंत प्रथमेश यांच्याकडून केली गेलेली आहे. काही रिव्हर्स फटके खूप सुंदर पद्धतीने त्यांनी खेळले. रिव्हर्सचा षटकार पाहायला मिळाला, चौकार पाहायला मिळाले आणि आतापर्यंत 3 चौकार आणि 2 षटकारही त्यांच्या बॅटमधून आले आहेत. तांबट यावेळेला मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला, लेंथवर आली अक्षय घरात यावेळेला आणि लेंथचा चेंडू यष्टीरक्षकांच्या दिशेने पाठवला. निर्धाव येतोय, मॅचची औपचारिकता केवळ बाकी आहे. अध्यक्ष इलेव्हन अर्थातच संदीप शेठ जाधव अँड कंपनी चांगल्या कामगिरी करताना पाहायला मिळत आहे. दुसरा बदला रुद्रांश इलेव्हन. आणखीन एक चेंडू जो मात्र बॅक ऑफ द लेन टाकला, वळवला फिरवला पाठवला कीपरच्या दिशेने. पहिल्या मॅचमध्ये अध्यक्ष इलेव्हन संदीप शेठ जाधव यांचा संघ या ठिकाणी विजयी होतोय. विजयी संघाचं अभिनंदन. तसेच सागर शेठ खाणविलकर आपल्याला देखील पुढच्या मॅचेससाठी शुभेच्छा, कारण चांगला संघ आपणही या ठिकाणी उतरवला होतात, आपलेही आभार. आणि पहिला मॅच जिंकली जाते अध्यक्ष इलेव्हन संघाकडून, विजय संघाचं अभिनंदन. सुमित डेगळे यांच्यासाठी पारितोषिक आहे. आर्या एंटरप्राइजेसचे मंगेशजी पोळेकर यांच्याकडून 500 रुपये आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील बाहुबली सुमित ढेकळे यांनाच जातोय. चला पुढचे दोन्ही टीम लगेच मैदानात दाखलवा. संतोषजी मोरे यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार द्यायचा आहे. मैन ऑफ द मैच.